अमेरिकेने अफगाणमधून आपलं सैन्य काढलं आणि अवघ्या 100 दिवसात तालिबानी सैन्यानं एक एक करत देशभरातील अनेक शहरं ताब्यात घेतली. 20 वर्षे ज्या तालिबानचा अमेरिकेनं नायनाट करायचं ठरवलं होतं त्या तालिबानने आज पुन्हा एकदा डोकं वर काढलंय आणि देशातील बहुतांश भागावर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. पण या तालिबान्यांना देशातील एक भाग अजूनही जिंकता आला नाहीये. तो भाग म्हणजे अफगाणच्या सिंहाचा प्रदेश म्हणून ओळख असणारा भाग असं आपण म्हणू शकतो. जाणून घ्या काय कारण आहे त्या भागावर तालिबानचं अजून नियंत्रण का आलं नाहीये. काबूल पासून अवघ्या 2 ते 3 तासांच्या अंतरावर असलेला हा भाग अचानकपणे केंद्रस्थानी का आला असावा असा प्रश्न अनेकांना पडणं साहजिक आहे. मात्र या भागाचा इतिहास तितकाच मोठा आहे. मागील वेळी तालिबानच्या विरोधात अमेरिकेनं लढण्यास खूप मदत केली, मात्र हा लढा ग्राउंडवर लढला गेला तो केवळ आणि केवळ अहमद शहा मसूद यांच्या नेतृत्वात. आणि आता या भागातून त्यांचा मुलगा या लढ्याचं नेतृत्व करताय आणि या भागाचं नाव आहे पंजशीर व्हॅली. तालिबानला पंजशीर व्हॅलीवर विजय मिळवणं कठीण जातंय. आता ही पंजशीर व्हॅली तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभी आहे. अमरुल्लाह सालेह पंजशीर मध्येच आहे. तालिबानच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी सालेह यांनी पंजशीर व्हॅलीचा भाग निवडलाय. सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केलंय. अफगाणमध्ये पंजशीर व्हॅली म्हणजे 5 सिंहांची खोरे या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे नाव एका अख्यायिकेशी संबंधित आहे. 10व्या शतकात 5 भावांनी पुराच्या पाण्यावर नियंत्रण मिळवले असे मानले जाते. त्यांनी गझनीच्या सुलतान महमूदसाठी धरण बांधले असं म्हटलं जातं. तेव्हापासून त्याला पंजशीर व्हॅली म्हटलं जातं. पंजशीर व्हॅलीबद्दल महत्त्वाची माहिती. हिंदू कुश पर्वतांमध्ये काबूलच्या उत्तरेस पंजशीर व्हॅली आहे. हा प्रदेश 1980च्या दशकात सोव्हिएत युनियनच्या विरोधात आणि नंतर 1990च्या दशकात तालिबानचा प्रतिकार करणारा गड म्हणून ओळखला जात होता. या खोऱ्यात 1.5 लाखाहून अधिक लोक राहतात. ताजिक वंशाचे बहुतेक लोक या खोऱ्यात राहत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अमरुल्ला सालेह यांचा जन्म पंजशीर प्रांतात झाला आणि त्यांनी तेथे प्रशिक्षण घेतलंय. पंजशीर व्हॅली नेहमीच प्रतिकाराचं केंद्र राहिलं असल्याने कोणीही हा प्रदेश जिंकू शकला नाही. सोव्हिएत युनियन, अमेरिका, तालिबान यांना या प्रदेशावर कधीच नियंत्रण ठेवता आलं नाही. अहमद मसूद, अमरुल्ला सालेह, मोहम्मद खान पंजशीर व्हॅलीमध्ये लढणारे सर्वात मोठे नेते आहेत. पंजशीर व्हॅली प्रदेशाला देशाची उत्तर आघाडी म्हणूनही ओळखलं जातं. नॉर्दर्न अलायन्स 1996 पासून 2001 पर्यंत काबूलमध्ये तालिबान राजवटीला विरोध करणाऱ्या बंडखोर गटांची युती होती. या आघाडीमध्ये अहमद शाह मसूद, अमरुल्ला सालेह तसेच करीम खलीली, अब्दुल रशीद दोस्तम, अब्दुल्ला अब्दुल्ला, मोहम्मद मोहिक, अब्दुल कादिर, आसिफ मोहसनी इत्यादींचा समावेश होता. अफगाणिस्तानमधील या राज्याचे नाव पंजशीर आहे. हे राज्य देशाच्या उत्तर पूर्व भागात आहे. सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतरही हा प्रांत स्वतंत्र होता. आता तालिबान पासूनही मुक्त आहे. पंजशीर राज्याने तालिबान समोर शरणागती स्वीकारल्यास ही मोठी गोष्ट ठरणार आहे. तालिबान आणि अल कायदाने 9/11 हल्ल्याच्या 2 दिवस आधी अहमद शाह मसूद यांची एका आत्मघाती हल्ल्यात हत्या केली होती. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनी अहमद शाह मसूद यांना राष्ट्रनायक म्हणून गौरवलं होतं. त्यांना पंजशीरचा वाघही म्हटलं जातं. अहमद शाह मसूद यांनी तालिबानला कडवी झुंज दिली होती आणि आता देखील या भागातून तालिबानला विरोध होत असल्याने हा भागच तालिबानला प्रखर विरोध करत येणाऱ्या काळात अफगाणिस्तानवर आपला झेंडा फडकवेल असं दिसून येत आहे.